हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज अपन पेज नंबर 102 वरचे जे चार प्रॉब्लेम्स आहेत ते घेतोय। ऍक्च्युअली त्याचे ज्या प्रॉपर्टीज होत्या ह्या कॅन्सल झालेल्या सिलेबस मधून, परंतु तुम्हाला हे प्रॉब्लेम्स यायला पाहिजे यासाठी आपण घेतोय। ठीक आहे, उद्याचा आपला लास्ट लेक्चर होईल आणि त्याच्यानंतर मग साधारणतः चार लेक्चर मध्ये आपला हा चॅप्टर खतम होतोय। लक्ष द्या, पहिला आहे टॅन इनव्हर्स, त्याला जर सॉल्व करायचंय तर मी याची व्हॅल्यू याची आणि याची व्हॅल्यू काढतोय। पहिले टॅन इनव्हर्स मध्ये टॅन इनव्हर्स ऑफ वन वी नो ऑर वी हॅव, टॅन कोणत्या अँगल वरती वन भेटतो त्याच्या आधी तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच माहिती असणं आवश्यक आहे। तर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच असतो -π/2, π/2 असतो, बरोबर आहे। आणि रेंज झालेली आहे -π/2, π/2 आणि डोमेन झालेला आहे रियल नंबर। मग आता यामध्ये टॅन कोणत्या अँगल वर, टॅन कोणत्या अँगल वरती वन भेटतो तर π/4 वरती। तर वी नो टॅन ऑफ π/4 इज इक्वल्स टू 1। मग हा जो 1 आहे, धीस 1 बिलॉंग्स टू द रियल नंबर अँड धीस π/4 बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल -π/2, π/2, हे माहिती आहे आपल्याला, बरोबर। आणि असं जर असेल तर याचा अर्थ देअरफोर टॅन इनव्हर्स ऑफ 1 इज इक्वल्स टू π/4, दिस इज फर्स्ट, हा झालेला फर्स्ट। त्यानंतर सेकंड नंबर आपण घेतो आहे कॉस इनव्हर्स ऑफ 1/2, वी नो ऑन विच अँगल द व्हॅल्यू ऑफ कॉस इज 1/2, कॉस ऑफ 60 हा 1/2 असतो, म्हणजे कॉस ऑफ π/3 इज इक्वल्स टू 1/2। हा जो 1/2 आहे, तुम्हाला माहित आहे त्याची जी डोमेन असते ती डोमेन असते -1 क्लोज इंटरवल -1, 1, आणि रेंज असतो दॅट इज क्लोज इंटरवल 0, π। रेंज झालेली आहे 0, π क्लोज इंटरवल आणि डोमेन झालेला आहे -1, 1। धीस 1/2 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1 अँड धीस π/3 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल 0, π। अँड सो द व्हॅल्यूज ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 is equals to π/3 and this is the equation number second. त्यानंतर थर्ड आपण घेतो आहे साइन ऑफ 1/2, साइन इनवर्स ऑफ 1/2, बरोबर। ऑन विच अँगल द व्हॅल्यू ऑफ साइन इज 1/2, दॅट इज 30। सो वी नो साइन ऑफ π/6 इज इक्वल्स टू 30, इज इक्वल्स टू 1/2, बरोबर आहे। साइन ऑफ π/6 ची व्हॅल्यू 1/2 आहे। मग हा जो 1/2 आहे हा कोणाशी रिलेटेड आहे, तर साइन इनव्हर्सचा जो डोमेन आहे दॅट इज -1, 1 इनव्हर्स बद्दल बोलतो आहे। आणि साइनचा जो रेंज आहे ती असते -1, 1 आणि डोमेन असतो क्लोज इंटरवल -π/2, π/2। तर धीस 1/2 -1, 1 and this π/6 belongs to the close interval -π/2, π/2, आणि म्हणून यामध्ये sin inverse of 1/2 ची व्हॅल्यू काय झालेली आहे π/6 and this is the equation number 3। And now आता याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे। Now tan inverse of 1 plus cos inverse of 1/2 plus sin inverse of 1/2 is equals to, तुम्हाला माहित आहे फ्रॉम द इक्वेशन नंबर फर्स्ट टॅन इनव्हर्स ऑफ 1 इज π/4 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 इज π/3 आणि प्लस π/6। सो विच इज द एलसीएम, 4, 3 आणि 6 चा एलसीएम झालेला आहे 12, दॅट इज द लिस्ट कॉमन मल्टिपल। 4, 3 are 12, सो 3 × π दॅट इज 3π। 3, 4 are 12, so 4 × π that is 4π, and 6, 2 are 12 that is equals to 2π, and that is equals to how much? 3 plus 7 that is
3 plus 4 that is 7, 7 plus 2 that is 9, 9 pi by 12. Manjas 3 3s are 9 and 3 4s are 12. And this is the answer. हे झालेले आपलं आंसर. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. कसा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे ते व्यवस्थित पहा. जसं प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपण काढणं शिकलेलो आहे सेम मेथड फॉलो केले. त्यानंतर नेक्स्ट कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ 1/2. ओके, cos inverse of 1 by 2 plus 2 times sin inverse of 1 by 2. That's a very simple problem. Now, solution. पहले cos inverse of 1 by 2. तुम्हाला माहिती आहे cos inverse ची range आहे. ती असते close interval 0, pi. आणि domain असतो close interval minus 1, 1. तेच जर फक्त आपण cos पाहतो आहे, cos inverse नाही, फक्त cos पाहतो आहे. त्यावेळेस domain असतो क्लोज इंटरवल 0, पाई आणि रेंज असते -1, 1. क्लोज इंटरवल -1, 1. तर आता यामध्ये काय होतो, वी नो ऑन व्हिच अँगल द व्हॅल्यू ऑफ कॉस इज 1/2. कोणत्या अँगल वरती कॉस ची व्हॅल्यू 1/2 मिळते? यस, कॉस ऑफ 60. सो कॉस ऑफ पाय बाय 3 इज इक्वल्स टू 1/2. हा जो 1/2 आहे बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1. And this pi by 3 belongs to the close interval 0, pi. Moreover, and therefore, the values of cos inverse 1/2 is equal to pi by 3, and this is equation number first. Tanantar sin inverse of 1/2, we know on which angle the value of sin is 1/2. So sin of 30, maybe pi by 6, is equal to 1/2. This 1/2 belongs to the close interval -1, 1, and this pi by 6 belongs to the close interval -π/2, π/2. बरोबर. ओ सॉरी, इथे तुम्हाला काय पाहिजे आहे, sin. sin of pi by 6 म्हणजे sin of 30 ची व्हॅल्यू किती झालेली आहे, 1/2. आता एवढं झाल्यानंतर साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू झालेली आहे पाय बाय 6. सो 1/2 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1, अँड धिस पाय बाय 6 हे लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, कारण ऑलरेडी आपण इथे लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरूनच आपण हे करतोय. आता एवढं झाल्यानंतर नाव कॉस इनवर्स, याला मी इक्वेशन नंबर काय देतोय, सेकंड. कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू झालेली आहे पाय बाय 3 प्लस 2 इंटू पाय बाय 6. सो पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 म्हणजेच किती झाला, 2 पाय बाय 3. अँड दिस इज द आन्सर. हे झालेलं आहे आपला आन्सर. अगदी सिम्पल सिम्पल प्रॉब्लेम्स आहे. टॅन इनवर्स ऑफ रूट 3 मायनस सेक इनवर्स ऑफ मायनस 2. ओके, आता यामध्ये काय काय होईल. नाउ सोल्यूशन, टॅन इनवर्स ऑफ रूट 3, तुम्हाला टॅन इनवर्स ची जी रेंज आहे ती रेंज काय असेल, तर दॅट इज ओपन इंटरवल -π/2, π/2. आणि डोमेन काय असेल, तर दॅट इज रियल नंबर. बरोबर. आणि ते जर आपण फक्त टॅन पाहतो तर रेंज झालेली आहे रिअल नंबर आणि डोमेन झालेला आहे दॅट इज ओपन इंटरवल -π/2, π/2. सो ऑन विच अँगल द व्हॅल्यू ऑफ टॅन इज रूट 3. वी नो टॅन ऑफ 60, टॅन ऑफ 60 म्हणजे पाय बाय 3 इज इक्वल्स टू रूट 3. हा रूट 3 बिलॉंग्स टू द रिअल नंबर अँड धिस पाय बाय 3 बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल -π/2, π/2. आणि असं जर असेल तर याचा अर्थ टॅन इनवर्स ऑफ रूट 3 इज इक्वल टू पाय बाय 3 अँड दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. त्यानंतर सेक इनवर्स ऑफ -2 इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ -2. परत सेक इनवर्स ची जी रेंज आहे ती असते
That is a close interval 0, comma pi minus pi by 2. बरोबर हा झालेला आहे ही झालेली आहे त्याची रेंज sec inverse ची आणि डोमेन काय झालेला असेल तर रियल नंबर माइनस ओपन इंटरवल माइनस 1 कॉमा 1 दिस इज द डोमेन ऑफ दिस sec inverse बरोबर आहे मग आता आपल्याला इथे माहिती आहे की sec जो आहे हा सेक सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव असतो आणि हा जो 0 टू पाय आहे तर फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट येतो म्हणजे याचा अर्थ हा झाला पाय मायनस थीटा मग मी पाहतोय सेक कोणत्या सेकच्या कोणत्या अँगल वरती 2 भेटतो आहे तर पाय बाय 6 पाय बाय 3 वरती कशावरती पाय बाय 3 वरती म्हणजे पाय मायनस काय झालेला आहे पाय बाय 3 दिस लाइज इन द सेकंड क्वाड्रंट अँड इन द सेकंड क्वाड्रंट सेक इज निगेटिव sec is negative म्हणजे याचा अर्थ 2π/3 वरती तुम्हाला याची व्हॅल्यू मायनस भेटते sec inverse of -2 we know sec of 2π/3 is equals to -2 मग हा जो -2 आहे हा -2 belongs to the real number minus open interval -1, 1 बरोबर आहे तर या पद्धतीने आपण म्हणतो आहे अँड दिस 2π/3 बिलोंग्स टू द क्लोज इंटरवल 0, पाय मायनस मायनस पाय बाय ओके अँड देअरफोर सेक इनव्हर्स ऑफ -2 इज इक्वल्स टू 2π/3 अँड दिस इज द इक्वेशन ऑफ अ सेकंड हे कसं आलेलं आहे ते व्यवस्थित पहा सेकच्या कोणत्या अँगल वरती तुम्हाला 2 भेटतो तर पाय बाय 6 वर परंतु तो झाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा पॉझिटिव्ह झाला असता आपल्याला पाहिजे निगेटिव्ह त्यासाठी आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये आलोय आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल जो असतो तो पाय मायनस थीटा असतो पाय मायनस थीटा म्हणजे पाय मायनस पाय बाय 3 ओके अँड नाउ tan इनव्हर्स ऑफ √3 - sec इनव्हर्स ऑफ -2 इज इक्वल्स टू tan inverse of √3 that is pi by 3 minus sec inverse of -2 that is -2π/3 म्हणजे pi minus 2π/3 so -π/3 बरोबर and this is the answer तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर आता लास्ट प्रॉब्लेम फोर्थ नंबर cosec inverse of -√2 प्लस cot इनव्हर्स ऑफ √3 आता लक्ष द्या नाउ सोल्यूशन cosec इनव्हर्स ऑफ -√2 पाहता cosec साठी रेंज काय असेल cosec इनव्हर्स साठी रेंज असते क्लोज इंटरवल -π/2 π/2 आणि -0 या cosec inverse ची ही झालेली आहे रेंज आणि डोमेन काय झालेला असेल तर रियल नंबर मायनस -1, 1 हा झालेला आहे दॅट इज द डोमेन वी नो दॅट ऑन विच अँगल द व्हॅल्यू ऑफ cosec इज √2 cosec ची व्हॅल्यू √2 ही कशावरती भेटते तर दॅट इज π/4 π/4 म्हणजे हा क्वाड्रंट झालेला आहे यस आता इथे जर मायनस आहे मायनस जर असेल तर मला तुम्ही सांगा हा 1 येणार आहे म्हणजे यामध्ये आपल्याला cosec ऑफ हा जो π/4 आहे तो आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने घेतो म्हणजे -π/4 आपण कन्सिडर करतोय सो cosec ऑफ -π/4 ची व्हॅल्यू झालेली आहे -√2 मग हा जो -√2 आहे दिस -√2 बिलॉंग्स टू द रियल नंबर विच इज नॉट रिलेटेड दिस बरोबर आहे -√2 हा रियल नंबर आहे आणि याच्या दरम्यान येणार नाही
and this minus pi by 4 belongs to the closed interval minus pi by 2 comma pi by 2 minus 0 बरोबर and आणि म्हणून इथे काय झालंय cosec inverse of minus root 2 is equals to minus pi by 4 and this is equation number first याला मी equation number first cot inverse of root 3 we know that on which angle the value of cot is root 3 cot मध्ये तुम्हाला रेंज माहिती आहे रेंज असते 0 कॉमा पाई ओपन इंटरवल 0 कॉमा पाई असतो आणि रियल नंबर हा त्याचा असतो डोमेन मग आता cot कोणत्या अँगल वरती root 3 भेटतो तर cot 30 सो cot ऑफ pi by 6 is equals to root 3 मग हा root 3 belongs to the real number and this pi by 6 belongs to the open interval 0, pi and therefore cot inverse of root 3 is equals to pi by 6 and this is equation number 2 and now आता या मदे काय होता कि cosec inverse of minus root 2 plus cot inverse of root 3 is equals to minus pi by 4 plus pi by 6 म्हणजे यामध्ये 12 झाला एलसीएम 4 3 जा 12 म्हणजे minus 3 pi plus 2 pi म्हणजे minus pi by 12 is the answer काय झालेला आहे minus pi by 12 is the answer ओके okay?